गेल्या अनेक दिवसापासून पावसाने उघाड दिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. खरीपाची पिके पावसाअभावी आता जळून जाण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. पाऊस नसल्याने शेती व शेतकऱ्यावर मोठे संकटाचे सावट उभे राहिले आहे. अद्याप बीड जिल्हा व परळी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे उगवलेली पिके कशी तरी वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करताना दिसत आहे. पावसाअभावी वाया जाणाऱ्या पिकांना काहीतरी संजीवनी मिळावी या दृष्टीने शेतकरी आता ठिबक सिंचनाचा आधार घेऊ लागले आहेत. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी सोयाबीन कापूस अशा पिकांना आता ठिबक सिंचनाच्या आधाराने पाणी देऊन वाचविण्याची धडपड करताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये चांगला व समाधानकारक पाऊस नाही झाला तर खरीपाची पिके हातची जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पाऊसच नसल्याने सर्वत्र उदास वातावरण निर्माण झाले असून शेती व शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.